स्वाद आविष्कार चॅनलमध्ये मी वैशल गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत बदाम मिल्कशेक अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग पाहूया या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे एका छोट्या वाटीमध्ये दोन तीन चमचे थंड दूध घेऊन त्यामध्ये अर्धा मोठा चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचे आहे हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड आहे शक्यतो व्हॅनिला फ्लेवरच वापरा बदाम मिल्कशेकसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या गाठी त्याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये मिश्रण टाकून घेऊ मिश्रण टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे दुधामध्ये गाठी तयार होणार नाहीत व्यवस्थित एकजीव हलवून घ्या कस्टर्ड पावडर शक्यतो कमीच वापरा नाहीतर दूध घट्ट होतं व्यवस्थित एक जीव मिक्स करून घ्या त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्या यामध्ये अर्धी छोटी वाटी साखर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला या ठिकाणी पंधरा ते वीस बदाम मी भिजत ठेवलेले होते त्याची आता मी सालं काढून घेतलेली आहेत आणि ज्या पाण्यामध्ये मी बदाम भिजत ठेवलेलं आहे ते पाणी देखील मी टाकून देणार नाही त्या पाण्यासहितच मी हे बदाम वाटून घेणार आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि थोडंसं केशर देखील टाकलेलं आहे मी केशर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये पहा किती सुंदर कलर आलेला आहे केशर आणि कस्टर्ड पावडरमुळे यामध्ये मी आता वाटलेली बदामाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनटं मी हे उकळून घेणार आहे छानपैकी बदाम हे बुद्धिवर्धक आहे शक्तिवर्धक आहे त्यामुळे जरूर तुमच्या मुलांना हे मिल्कशेक करून द्या रेग्युलर नुसतं दूध पाजण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीनं पितील कधीच दूध प्यायला नाही म्हणणार नाहीत आणि सोपी मेथड आहे दहा ते पंधरा मिनटात पटकन होऊन जातं बदामाचे फायदे देखील खूपच आहेत प्रेग्नंट स्त्रियांना देखील अतिशय उपयुक्त आहे हा मिल्कशेक जरूर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा माझ्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा अशा प्रकारे आपला मस्तपैकी बदाम मिल्कशेक तयार आहे नक्की एकदा ट्राय करा थंडीमध्ये गरम गरम आणि उन्हाळ्यामध्ये थंड थंड बदाम मिल्कशेकची मजा घ्या याच्यावरती मी बदामाचे तुकडे टाकून घेतलेले आहे पहा किती छान झालेला आहे